लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। जागतिक विचार सरणीचे आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या समाजाची कुलस्वामिनी आई एकवीरा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामूल मंत्र आपल्याला ज्यांनी दिला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, हा पजेशन ऍक्ट तुम्हा आम्हा सोबतच संपूर्ण देशाला ज्यांनी दिला ते आप्पासाहेब नारायण नागू पाटील। सोबतच आजच्या ज्या जयंती निमित्त भूमिपुत्र निर्धार परिषदेचं आयोजन ज्यांच्या जयंती निमित्त आपण केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे भाग्य विधाते लोकमान्य लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब, तसेच देशातील सर्व महापुरुषांना, क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन करतोय आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरातून। प्रत्येक वेळी स्पीच देत असताना मी काही मुद्दे मांडतो, ते मुद्दे मांडत असताना मी नेहमी सांगतो की लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विमानतळा नाव मिळाला पाहिजे। यासाठी जरी कितीही गुन्हे अंगावर झाले तरी ती घेण्याची तयारी या सर्व भूमिपुत्र तरुणांच्यात आहे। हा निर्धार करून आज भूमिपुत्र निर्धार परिषदेचं जो आयोजन केलेलं आहे, जर बघायला गेलो तर दिबा पाटील साहेबांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, परंतु आपापल्याला आपल्या समाजात आज करोडपती घडवले। आज त्यांचा विसर कुठेतरी आपल्या समाजाला पडत चालला होता, परंतु दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे हा जेव्हा निर्धार घेऊन सर्व भूमिपुत्र येत्या 24 जूनला जेव्हा रस्त्यावर उतरले आणि सिडको घेराव आंदोलन केला, जेव्हा सिडकोची पालताभुई कमी झालेली, त्यावेळेत आपल्या दिबा पाटील साहेबांनी एक मंत्र दिला होता की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, नवे ते वाया जाऊ द्यायचं नसतं। त्यामुळेच त्या महामानवाने दिलेल्या त्या यलगारावर लाखोच्या संख्येने आपले भूमिपुत्र उतरले होते। आज जर बघायला गेलो तर या विमानतळ बाधित भूमिपुत्रांची काय अवस्था आहे, मागच्या महिन्यात एक 3 महिन्याचा बाल असलेली एक महिला स्वतःचं घर वाचवण्यासाठी सिडको प्रशासनाच्या समोर आडवी उभी राहिली तर तिच्यावर 353 दाखल केला। एक माझ्यासारखा तरुण स्वतःचं घर वाचवता येत नाही, पोलीस बलाचा वापर सिडको प्रशासन करते, त्याच्या मुलं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं, त्याला 15 दिवस सिडकोने तलोजा कार्यालयात डांबलं। मी इथे बसलेल्या सर्व आपल्या राजकीय मंडळीने विनंती आहे की 353 मध्ये एक तरतूद झाली पाहिजे की कमीत कमी भूमिपुत्रांना स्वतःचं घर वाचवण्यासाठी तरी अधिकार मिळाला पाहिजे। एवढं काम तुम्ही करा एवढी मी तुम्हाला विनंती करतो। आज जर बघायला गेलो परवाच्या दिवशी एका पनवेल कॉन्स्टेबलचा मला एक कॉल आला असा होता की तुमचा जो कन्स्ट्रक्शनचा काम चालू आहे त्या कन्स्ट्रक्शनच्या ग्रिलिंगच्या कामामध्ये जे बाहेरून भाड्याने राहायला लोक आलेले आहेत त्यांना त्रास होतोय, तुमचा काम बंद करा। काय दुर्दैव आहे, आपल्या भागात आपण जी घरं बांधायला घेतली त्यांचं काम करू शकत नाही, त्याला पण सिडकोची परवानगी आहे। आणि मग इथे समोर जो टेकडी कातरण्याचा काम चालू आहे त्या याच्यात ओवला आणि कुंडेवालच्या गावांना ज्या रोज ब्लास्टिंगच्या मुलं भेगा जातात यांचा आवाज कुठल्याच पोलीस प्रशासनाला आणि सिडको प्रशासनाला येत नाही। माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, तेव्हा तुम्ही काम बंद करायला का तिथे येत नाही की लोक मेल्यावर येणार आहात? तुम्ही प्रत्येक वेळी सांगता आंदोलन करू नका, म्हणजे काय आम्ही अन्याय सहन करत नेहमी मरत राहायचं? सरकारला माझा प्रश्न आहे, तुम्हाला जर ज्याप्रमाणे दर्शनदादांनी सांगितलं किती हुतात्मा पाहिजेत ते सांगा, 5 तर दिलेले आहेत, आता 500 देण्याची तयारी इथल्या भूमिपुत्रांच्यात आहे, परंतु अन्याय सहन होणार नाही आणि याच्या पुढे अन्याय सहन करू घेतला जाणार नाही। या विमानतळाच्या भरावा मुलं आज जी 5 गाव आहेत, ओवले, दापोली, डुंगी, पारगाव, भंगारपाडा, गेली 4 वर्ष त्या गावात पाणी येतोय, कुठलीही सरकार यंत्रणा तिथे येत नाही। एकदा कलेक्टर मायबाप आलेली ती फक्त हळदी कुंकू करून गेली, तिला इथल्या भूमिपुत्रांचे प्रश्न दिसले नाही। अजित पवार इथे येतात, मी मागे पण स्टेटमेंट दिलेली होती की अजित पवारांची एक स्टेटमेंट आहे, ती स्टेटमेंट अशी आहे की शेतकऱ्यांना पाणी येत नाही तर मी धरणात मुतू का,
मग सिडको दे का टॉयलेट करायला येतात का? यांना इथल्या लोकांचे घरांचे प्रश्न दिसत नाही. जर बघायला गेलो लोकांनी आज 3 वर्ष झाली घर तोडली, त्या लोकांना बांधकाम परवानगी देत नाही. वाघिवली गाव पुनर्वसित होत नाही, त्याच्यामुळे त्यांना पाणी बंद केलंय. जर स्वातंत्र्य भारतात आता जर आपण बघायला गेलो तर पिण्याचं पाणी बंद करणं म्हणजे किती मोठा अन्याय आहे. सिडकोवर कोणता गुन्हा दाखल केला पाहिजे हा माझा प्रश्न आहे या सरकारला. म्हणजे जर थोडासा इंचेस स्क्वेअर फीट जर आमचा वाढला तर 4.5 लाख रुपये लीगल आणि टेबल घालून 5 लाख रुपये हे चालतंय यांना. मग तुम्ही आमची जी फुकट घरं घेतली, आमच्या गुरुचरणाच्या जमिनी घेतल्यात, यांचा चार्ज काय लावला पाहिजे यांना? याच्यावर बोलणारी सरकार पाहिजे या भूमिपुत्रांना. आणि आणखी एक सांगतो की आपल्या सर्वांची कुलस्वामिनी जशी आई एकवीरा आहे, तशीच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची देखील कुलस्वामिनी आई एकवीरा आहे. आई एकवीरा एक सांगणं आहे की आई एकवीरा सद्बुद्धी दे मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे आणि विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव येऊ दे. त्यांना जो पिता प्रेम उचलत चाललेला आहे तो पिता प्रेम कुठेतरी थांबला पाहिजे. मी मागच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरेंना पुत्र प्रेम आवडता आला नाही म्हणून मनसे पक्षाची स्थापना झाली. आणि आता जर उद्धवजी ठाकरे साहेबांनी पिता प्रेम थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात, आतापर्यंत पनवेल मध्ये नगरसेवक तर आलाच नाही, येणाऱ्या पुढच्या काळात यांचा आमदार देखील कसं होतो ते हे भूमिपुत्र बघतील. आणि हे जर सरकारनी या भूमिपुत्र निर्धार परिषदेचा जर धसका घेतला असेल तर या भूमिपुत्रांच्या मागण्या येत्या 24 तारखेपर्यंत कम्प्लीट करा, ज्या तुमच्या सिडको अतिरिक्त्यात होण्यासारख्या आहेत त्या. अन्यथा जोपर्यंत दिबा पाटील साहेबांच्या नावाचा ठराव तुम्ही करत नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जो एकनाथ शिंदेच्या प्रेशरमध्ये घेतलेला ठराव आहे तो विखंडित करत नाही, तोपर्यंत 24 तारखेपासून काम बंद आंदोलन राहील. हा भूमिपुत्रांना आव्हान आहे की या काम बंद आंदोलनाला तुम्ही साथ देणार की नाही, देणार की नाही. आणि एवढंच बोलून मी येते थांबतो. जय शिवराय, जय दिबा, जय हिंद, जय महाराष्ट्र.